नमस्कार, आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार। पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। माझ्या विरोधात भाजपमध्ये संशयास्पद वातावरण केलं जात आहे, अशा कुरघोड्या करणाऱ्यांच्या खोलात जाऊन माहिती घेऊ, असे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजय काका पाटील यांनी स्पष्ट केलंय। मी आयुष्यात कोणाच्या मागे लागलो नाही, कोणी कोटी करण्याचा प्रयत्न केला तरी त्याची फिकीर केली नाही। मी विकास कामाचं ध्येय ठेवून काम केलंय, त्यावरच उभा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला। ते सांगलीमध्ये पत्रकारांशी बोलत होते। लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांकडून विरोधी नाराजी सुरू आहे, याबद्दल विचारता ते म्हणाले, तसं काहीच नाही, सर्वच आमदार पदाधिकारी माझ्यासोबत आहेत। त्यातून जरी कोणी कार्यकर्ते संशयास्पद वातावरण करीत असतील तर त्यांच्या खोलात आता जावंच लागेल। आमदार पदाधिकाऱ्यांकडून तुमच्या उमेदवारीबद्दल निश्चिती केली जात नसल्याबद्दल विचारता ते म्हणाले, भाजपमध्ये उमेदवारीची प्रक्रिया आहे। नुकतेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही त्यांची उमेदवारी निश्चित नसल्याचं स्पष्ट केलं होतं, त्यामुळे माझ्या उमेदवारीबाबत तरी कोणी खात्रीशीर जाहीर करणार? शिवाय माझ्याबद्दल त्यांना कोणाला अडचण असेल तर त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे सांगितलं असेल। अर्थात मी सांगलीतून विद्यमान खासदार म्हणून प्रबळ दावेदार आहे, आता पुढे काय होतं पाहू, असं स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी बोलताना दिलेलं आहे। माझा प्रयत्न निश्चितपणानं मॅडम हा राहील की मागच्या वेळेला 2-49 लीड होतं, ते आता 3-3 कसं जाईल एवढं बघूया, 3-3.5 कसं करायचं, की आपल्या डोळ्यापुढे उद्दिष्ट आहे की आपल्याला दिलेली, लोकांनी दिलेली संधी लोकांसाठी वापरावी। मागं कोण काय लिहितं, मागं कोण काय बोलतं, कोण कांड्या पेरतं, कोणाला काय वाटतं, याच्याकडे खरंच मी आयुष्यामध्ये फारसं लक्ष दिलेलं नाही, कधी देण्याची भूमिकाही असणार नाही। सोशल मीडियातलं कोण काय करतोय, कोणाचा कार्यकर्ता काय लिहितोय, कोण काय म्हणतोय, खरंच मी बघितलेलं नाही। तेवढा कधी मी म्हणजे गर्भगळीत होणारा मी कार्यकर्ता नाही। म्हणजे की संशयास्पद वातावरण केलं जातं, काही पोस्ट टाकून काही जरा लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, त्याच्या पाठीमागे कोण आहे, कोण करतं हे निश्चितपणानं पाहिलं जाईल, त्याची सखोल चौकशी केली जाईल, हे या निमित्तानं आपल्याला मी स्पष्ट करतो। संजय नगर येथील मंगळवार बाजार परिसरातील मुख्य चौकात एका कॅन्टीन कामगाराचा काल रात्री 9 सुमारास निर्घुण खून करण्यात आला। सुरेश सखाराम पाष्टे असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। त्याच्यावर धारदार शस्त्रानं 15-20 वर्मी घाव करत गदाही चिरला गेला। खून केल्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून पसार झालेत। खुनाची माहिती मिळताच मिरजेचे उपविभागीय अधिकारी संदीप गिल यांच्यासह पथकानं घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। दरम्यान या खून प्रकरणी अद्याप काहीही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले नसून पाष्टे यांच्यावर 28 वार केल्याचं पोलिसांचा तपास निष्पन्न झालेला आहे। सुरेश पाष्टे संजयनगर येथील समर्थ शाळेजवळ राहतात। ते भारतीय हॉस्पिटलमधील कॅन्टीनमध्ये काम करीत होते। शुक्रवारी रात्री कॅन्टीनमधील काम संपल्यानंतर ते सायकलवरून घरी जात होते। मंगळवार बाजार परिसरातील संजयनगरकडे जाणाऱ्या मुख्य चौकाच्या वळणावर जात असताना एका मोटरसायकल चोराने त्यांच्या सायकलच्या आडवी गाडी घातली। ते थांबल्यानंतर हल्लेखोराने त्यांच्यावर हल्ला केल्यानंतर त्यांनी हातातील धारदार चाकू काढून त्याच्यावर निर्घुण वार केले। हल्ल्यानंतर पाष्टे सायकलवरून खाली पडले। हल्लेखोराने त्यांच्या पाठीवर खोलवर वार केले व गळाही चिरला। यावेळी झालेल्या झटापटीत हल्लेखोरांचा चाकू तुटल्याचंही दिसून आलंय। त्याची मूठ आणि पातं घटनास्थळावरच पडलेलं होतं। पाष्टे रक्ताच्या थरोऱ्यात पडल्यानंतर हल्लेखोर मोटरसायकलवरून पसार झाला। घटनास्थळी पाष्टे यांच्या निर्घुणपणे 15-20 वार करण्यात आले होते, त्यामुळे अतिरक्तस्राव झाल्यानं रक्ताचे थारोळे साचले होते। मृतदेहाशेजारी पाष्टे यांची सायकल पडली, त्यांचा मोबाईल आणि किल्ल्या जवळच पडलेल्या होत्या। वेळेत वडील घरी न आल्यानं पाष्टे यांच्या मुलानं त्यांच्या मोबाईलवर फोन केला होता, मोबाईल बंद लागत होता। दरम्यान मंगळवार बाजारजवळ एकाचा खून झाल्याची माहिती मिळाल्यानंतर तो घटनास्थळी आला होता। त्याने दुरूनच वडिलांचा मृतदेह ओळखला आणि हंबरडा फोडला। दरम्यान प्रत्यक्षदर्शींनी एकच हल्लेखोर मोटरसायकलवरून तेथे आल्याचं सांगितलं। त्यांनी प्रथम पाष्टे यांना अडवलं, त्याच्यावर लहान चाकूने वार केले, त्यांचा मृत्यू झाला नाही असं पाहून मोठं धारदार शस्त्र काढून त्यांचा गळा चिरल्यानं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेलं आहे। मोठे धारदार शस्त्र घेऊन हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितलेलं आहे। सिंचन योजनांपासून वंचित असलेल्या जत तालुक्यातील 65 गावांचा समावेश म्हैसाळ सिंचन योजनेच्या विस्तारित प्रकल्पास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वतः मान्यता दिलेली आहे, अशी माहिती खासदार संजय काका पाटील यांनी दिली। मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर खासदार संजय काका पाटील, जतचे आमदार विलासराव जगताप यांनी विस्तारित योजनेची माहिती सादर केली। मुख्यमंत्र्यांनी माहिती समजून घेत तत्वतः मान्यता दिली असली तरी या योजनेचं काम सुरू होण्यासाठी अजून 5 महिन्यांचा कालावधी लागणार आहे। अनेक वर्षांपासून जत तालुक्यातील पूर्व भागाच्या पाण्याचा प्रश्न
अखेर निकाली लागण्याच्या मार्गावर आहे. सिंचन योजनांचा लाभ मिळू शकणारी पण योजनेत समाविष्ट नसलेली 48 गावं आणि सुधारित प्रस्तावित मान्यतेमध्ये समाविष्ट असलेली 17 गावं अशी एकूण 65 गावं मलसा योजनेच्या विस्तारित प्रकल्पात समाविष्ट करण्यात आलेली आहेत. योजनेचा अहवाल शुक्रवारी मुख्यमंत्र्यांकडे सादर केल्यानंतर त्यांनी अहवालाची पाहणी करून त्यास तत्वतः मान्यता दिली. बंदिस्त जलवाहिन्यांमुळे जिल्ह्यातील सिंचन योजनांच्या माध्यमातून 600 कोटी रुपयांची बचत झाली असल्याचं तेवढ्याच बचतीच्या रकमेत 65 गावांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघणार असल्याची बाब मुख्यमंत्र्यांकडे मांडली. मुख्यमंत्र्यांनीही त्यास हिरवा कंदील दर्शवला. राज्याच्या तांत्रिक समितीकडे आता हा प्रस्ताव तपासणीसाठी गेला असून येत्या 1.5 महिन्यात त्यांच्याकडून मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. सुमारे 600 ते 700 कोटी रुपयांचा आराखडा असून नाबार्डकडून कर्ज स्वरूपात यास पैसे मिळू शकतात. तरी सुद्धा या कर्जाचा कोणताही भार लाभार्थी गावातील जनतेला सोसावा लागणार नाही. जत तालुक्यातील वज्रवाड येथील बेपत्ता अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृतदेह घराजवळील विहिरीत आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. अक्षता मठपती असं मृत मुलीचं नाव असून सकाळी 9 वाजता पाण्याची मोटर चालू करण्यास गेलेल्या शेतकऱ्यानं विहिरीमध्ये अक्षता हिचा मृतदेह आढळून आला. गुरुवारपासून ती बेपत्ता असल्याची फिर्याद जत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. दरम्यान मठपती कुटुंबाच्या नातेवाईकांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. याबाबत जत पोलीस ठाण्यात अशी कोणतीच नोंद झाली नव्हती. घटना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला व अधिक चौकशीसाठी सांगलीच्या श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं होतं. मात्र तेही मर्यादित ठिकाणी जाऊन थांबलं. अक्षताचा मृतदेह जत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. लगेचच डॉक्टरांनी मृतदेह मिरज शासकीय रुग्णालयाकडे वर्ग केला. अक्षता मठपती वज्रवाड गावात जिल्हा परिषद शाळेतील 4थीच्या वर्गात शिकत होती. गुरुवारी 7 मार्च रोजी सकाळी 11:30 वाजता शाळा सुटल्यानंतर ती घरी जात होती. वाटेत आई व लहान भाऊ जतला दवाखान्यात जात असताना तिची भेट झाली. शाळा व अक्षता घराचं अंतर हे अवघ्या 1/2 किलोमीटर इतकं आहे. घरी आजी एकटीच होती. मात्र अक्षता दुपार झाली तरी घरी आली नाही याची चौकशी केली. तिचा कुठेही थांगपत्ता लागत नव्हता. आई जतून घरी परत आल्यावर शाळेतील मैत्रिणी शेजाऱ्यांकडे चौकशी केली. ती कुठेही मिळून येत नसल्यानं घरच्यांनी जत पोलीस ठाण्यात अक्षता बेपत्ता असल्याची वर्दी दिली. मात्र सकाळी 9 वाजता घराच्या जवळील 200 ते 300 फुटावर असलेल्या बसगोंडाप्पा बनसोडे यांच्या विहिरीत तिचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. या घटनेमुळे मठपती कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. आम्ही लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी जाहीरनाम्यामध्ये लिंगायत धर्माला मान्यता देण्याचं जाहीर करावं, अन्यथा निवडणुकीत विरोध केला जाईल असा इशारा राज्य सरचिटणीस बी एस पाटील आणि जिल्हाध्यक्ष राहुल कोटावर यांनी धर्म महासभेच्या बैठकीत दिलाय. सांगली येथे लिंगायत धर्म महासभेची जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत त्यांनी हा इशारा दिलाय. लोकसभा निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. निवडणुकीत राजकीय पक्षांनी लिंगायत स्वतंत्र धर्माला संवैधानिक मान्यता व अल्पसंख्याक दर्जा मिळवून देण्यात येईल असं जाहीर करावं. जो पक्ष आमचा विषय जाहीरनाम्यात घेणार नाही त्या पक्षाच्या उमेदवारावर आणि पक्षावर बहिष्कार टाकण्यात येणार आहे. लिंगायत स्वतंत्र धर्माला संवैधानिक मान्यता व अल्पसंख्याक दर्जा मिळावा यासाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर केलेला आहे. प्रत्येक पक्षाच्या अखिल भारतीय अध्यक्षांकडे हे त्याबाबतचा प्रस्ताव दिला आहे. शेकडो खासदारांना भेटून त्याबाबतची विनंती केलेली आहे. शासन लोकप्रतिनिधी व प्रशासन मात्र या विषयावर उदासीन असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे या निवडणुकीत लिंगायत धर्माचा विचार करावा अशी मागणी राज्य सरचिटणीस पाटील यांनी केली. शासनाला कर स्वरूपातील आर्थिक उत्पन्न मिळवून देण्यात लिंगायत समाज अग्रेसर आहे. मात्र या समाजाची शासन दरबारी नोंद नाही. तो मिळवण्याचा आमचा हक्क आहे. हा विषय मान्यतेसाठी प्रत्येक पक्षानं जाहीरनाम्यात घेऊन ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. महिला जिल्हाध्यक्ष रश्मी चौगुले म्हणाल्या, देशातील प्रत्येक नागरिकाला आपले धर्माचरण करणे आपल्या धर्माची शासनाकडे नोंद करण्याचा अधिकार आहे. परंतु लिंगायत समाजाविषयी शासन आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत आहेत. शिक्षणात आर्थिक समस्यांमुळे उच्च शिक्षणाला मुकावं लागत आहे. त्यामुळे लिंगायत समाजातील विद्यार्थ्यांवर अन्याय होतो. त्यामुळे समाजाचा विचार करावा अशी मागणी बैठकीत करण्यात आलेली आहे. नागरी सुविधा देत नाही मग घरपट्टीची वसुली कशाला करता असा सवाल करत पंचशील नगर रेपे प्लॉट परिसरातील नागरिकांनी घरपट्टी विभागाच्या वसुली पथकाशी उच्चत घातलेली आहे. नागरिकांनी या परिसरातील घाणीचं साम्राज्य कर्मचाऱ्यांना दाखवून दिलंय. त्यामुळे कर्मचारी घरपट्टी वसुली न करताच रिकाम्या हाती परत फिरतलेत. दरम्यान आयुक्त रवींद्र केबुडकर यांनी आरोग्य विभागाचं पथक पाठवून सफाई मोहीम राबवली आहे. येथील जुना बुधगाव रस्त्यावरील पंचशील नगर रेपे प्लॉट मेंगुली प्लॉट जाधव प्लॉट परिसरात वर्षानुवर्ष नागरी सुविधांची वणवा आहे.
मुख्य रस्ता खराब आहे, अंतर्गत रस्ते कच्चे आहेत, ड्रेनेजच्या सुविधा नाहीत, कचरा उठा होत नाही, संपूर्ण कचरा रस्त्याकडेला पडलेला असतो. नागरिकांना सुविधांसाठी अनेक वेळा आंदोलनं मोर्चे काढले, परंतु त्यावर तोडगा निघालेला नाही. दरम्यान मार्च अखेर घरपट्टी वसुलीसाठी पथकानं परिसरात नळ पाणी कनेक्शन तोडणं, जप्तीच्या कारवाईची मोहीम सुरू केली. त्यासाठी आज पथक परिसरात आलेलं होतं, परंतु सुविधा नसल्यानं नागरिक संतप्त झाले. त्यांनी पथकाच्या अंगावर धावून जात जाब विचारला. संपूर्ण परिसरात फिरून घाणीचं साम्राज्य दाखवलं, सुविधा न देता घरपट्टी कसली मागता असा जबाब विचारला. अखेर हे समजताच खेबुडकर यांनी आरोग्य विभागाला तात्काळ परिसरात पाठवून सफाई मोहीम राबवली, परंतु नागरिकांनी जोपर्यंत परिसरात सुविधा मिळत नाही तोपर्यंत घरपट्टी भरणार नाही असा इशाराच दिला. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून द्राक्षांचे घसरलेले दर असताना आता बेदाण्याचे दरही घसरलेले आहेत. जिल्ह्यात बेदाणा निर्मितीकडे वाढलेला कल याचा परिणाम बेदाण्याच्या दरावर झालेला आहे. सांगलीतील मार्केट यार्डात आवक निम्म्यावर आली आहे. बेदाण्याला किलोला 100 ते 201 रुपये दर मिळाला. गेल्या काही दिवसात वातावरणामध्ये होत असलेल्या सातत्याने बदलामुळे द्राक्षांची मागणी कमी झाली आहे. या कारणाने द्राक्षांचे दर सातत्याने उतरत आहेत. द्राक्षाला 4 किलोच्या पेटीला 100 ते 140 रुपये दर आहे. द्राक्षाचे दर पडलेले आहेत, त्यांना द्राक्ष हंगामात दर कमीच राहिले, त्यामुळे कमी दराने द्राक्ष विकण्यापेक्षा शेतकरी बेदाणा निर्मितीकडे वळले, त्याचा परिणाम बेदाण्याच्या आवकेवर आणि दरावर झालेला आहे. सांगली मार्केट यार्डात बुधवारी 1000 टन बेदाण्याची आवक होती. किलोला 125 ते 200 रुपये दर होता. कमी दर मिळाल्यानं शुक्रवारी आवक निम्म्यावर आली. सौद्यात 500 टन बेदाण्याची आवक होती, त्यामध्ये दर किलोला 100 ते 201 रुपये दर मिळाला. दिवाळीवेळी बेदाण्याचा दर किलोला 100 ते 250 रुपये होता. दिवाळीनंतर दर कमी होत गेला. सध्या किलोला 100 ते 200 रुपये दर आहे. होळी सणामुळे उत्तर प्रदेश, बिहार आणि तसेच पश्चिम बंगालमधून बेदाण्याला चांगली मागणी होती, त्यामुळे यापुढे बेदाण्याला दर किती राहणार याविषयी साशंकता निर्माण झालेली आहे. द्राक्ष आणि बेदाण्याच्या दरामध्ये होत असलेल्या घसरणीमुळे बागायतदारांच्या चिंतेत वाढ झालेली आहे. शेतकऱ्यांना कमी दर मिळत असल्यानं उत्पादन आणि खर्चाचा ताळमेळ घालताना गोची होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पेटनाका येथे अवैधरित्या स्फोटक पदार्थ वाहतूक करणाऱ्या दोघांना इस्लामपूर पोलीस ताब्यात घेतले. दोघांना इस्लामपूर पोलिसांनी ताब्यात घेतल्याकरून त्यांच्याकडून जिलेटिन बॉक्ससह 4-चाकी गाडी असा 5,28,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी किसन कुमावत, अमृत गुजर यांनी अटक केलेली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पेटनाका येथे शुक्रवारी रात्री 10:00 सुमारास इस्लामपूर पोलीस गस्त घालत होते. उड्डाण पुलाच्या सुरुवातीच्या असणाऱ्या सर्व्हिस रोडवर पोलिसांना एक महिंद्रा कंपनीच्या पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी संशयितरित्या आढळून आली. पोलिसांनी गाडी थांबवून चौकशी केली. पोलिसांना संशय आल्यानं गाडीची तपासणी केली असता गाडीत 17,850 रुपये किमतीच्या जिलेटिन काड्या असलेले 10 बॉक्स, 10,850 रुपये किमतीचे 1,550 डिटोनेटर असलेले 2 बॉक्स मिळून आले. पोलिसांनी या प्रकरणी अमृत गुजर व किसन कुमावत यांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून 28,700 रुपयांचा स्फोटक पदार्थ, एक स्कॉर्पिओ असा 5,28,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस हवालदार गणेश सुभाष शेळके यांनी दिलेली आहे. इस्लामपूर येथील लोकराज्य विद्या फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीनं नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील महिला सफाई कामगारांचा फेटा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी लोकराज्य विद्या फाउंडेशनचे संस्थापक चंद्रशेखर तांदे यांनी महिला कामगारांचे पाय धुवून त्यांच्या पायावर फुलं टाकली. या अभिनव सत्कारामुळे महिलांचा आनंद ओसंडून वाहत होता, तर या सत्कारामुळे आम्हाला नवीन ऊर्जा मिळणार आहे, आमच्या जन्मात असा कोणी सत्कार केला, अशा भावनिक शब्दात अनेक महिलांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. महिला कर्मचारी शहराच्या वैभवात अधिकच भर घालत आहेत, त्यांच्या स्वच्छतेचं काम प्रेरणादायी आहे. लोकराज्यकडून त्यांना वेळोवेळी मदत केली जाईल. त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबवून आरोग्य तपासणी शिबिरही घेणार आहे. यावेळी पृथ्वीराज तांदे, वैभव वाघमोडे, ऋषिकेश पाटील, साहेबराव जाधव, अशोक जाधव इत्यादी जण व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान कायम उपेक्षित आणि गरिबींचं जीण जगणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार फेटा गुलाब पुष्प देऊन पाटावर उभं करून पायावर फुलं टाकून लोकराज्याच्या चंद्रशेखर तांदे यांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे कर्मयोगी अनुकरण शहरात प्रथमच घडलेलं आहे.